सांगलीच्या बदल्यामध्ये अमरावतीची जागा घेतली. सांगलीच्या जागेसंदर्भात दिल्लीच्या श्रेष्ठींनी हे मत व्यक्त केलंय. काँग्रेस नेत्यांच्या बैठकीमध्ये हे मत मांडलंय. सांगलीच्या जागेसाठी आधीच आग्रह धरायला पाहिजे होता. पक्षश्रेष्ठींनी वाद सोडून देण्याची सूचना सुद्धा आता पदाधिकाऱ्यांना केलेली आहे. आपण बघतोय सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर मतभेद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. ठाकरे गटानं उमेदवार दिल्यानंतर विशाल पाटील नाराज आहेत, विश्वजित कदम नाराज आहेत. विशाल पाटलांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे. तर दुसरीकडे दिल्लीतील नेत्यांनी मात्र वाद सोडून देण्याच्या सूचना केलेल्या आहेत. अधिक माहिती घेऊयात. सुनील काळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सुनील, आपण बघतोय की सांगलीच्या जागेवरून खरं तर काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये वाद निर्माण झाला होता. पण ज्या पद्धतीनं जी माहिती आता समोर येते की अमरावतीच्या बदल्यामध्ये ही सांगलीची जागा जी आहे ती देण्यात आलेली आहे, त्यामुळे आता वाद सोडून प्रचाराला सुरुवात करावी अशा पद्धती भूमिका घेतली. दुसरीकडे विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज भरलाय, त्यावरती सुद्धा चर्चा झाली. पण ज्या काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीत हे मांडण्यात आलं त्याचवेळेस पहिल्यांदाच पहिल्या चर्चेतच अशा पद्धतीची मागणी करायला पाहिजे होती अशा पद्धतीची पक्षश्रेष्ठीने भूमिका घेतली आणि आता तो वाद सोडून पुढे जावा अशा पद्धतीची भूमिका मांडल्याचं आपल्याला कळतंय. अगदी धन्यवाद सुनील दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.